हे सगळे माझी माँ, माझ्या बहिणी, माझ्या मैत्रिणी सगळे जण आहेत आई. या ना, या या, बसा ना. नाही नाही, असू देत नाही. बसली समोर. आई साडी देते ना. आई ते बच पाच वेळा टाकतो. नमस्कार, जय श्री महाकाल. हॅलो, कसे आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी श्रीलक्ष्मी आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या 266+ चॅनलवर. आणि तुम्हाला माहितीच आहे की तुमचं प्रेम आणि मला विश्वास आणि खात्री आहे की लवकरच आपलं चॅनल 300K दिशेने वाटचाल करत आहे आणि त्याचीच प्रचिती मला आली आहे. 2 दिवसांपूर्वी मुंबईमध्ये आले, जीवदानी मातेच्या दर्शनाला निघाले होते. जीवदानी मातेच्या दर्शनाला जात असताना एक मुलगी बाईकवर जवळपास 6 किलोमीटर माझ्या गाडीचा पाठलाग करत होती आणि अचानक त्या गाडीचा पाठलाग करत असताना ट्रॅफिकमध्ये तिने मला पकडलं आणि तिने मला सांगितलं की मी तुम्हाला ओळखते, मी तुमचे व्हिडिओ पाहते, मला तुम्हाला भेटायचे, तुमचे खूप सारे फॅन आहेत. आणि खरंच मला जरी आता चेहऱ्यावर गरम होत असलं तरी इथल्या फॅनचा आनंद पाहून मला खरंच गहीवरून आलं आहे. आपण आज आलेलो आहोत जयोकडे. तिचं छानसं आहे साडीचं दुकान आणि ती मला मागच्या वेळेस शिवशाहीच्या प्रोग्रामच्या वेळी भेटली होती, उद्घाटनाच्या वेळी. आज जयूला भेटली आणि खूप जण म्हणतात की असं बऱ्याच वेळेला मी ऐकते की आपण कोणाचा तरी पाठलाग करतो किंवा खूप जण म्हणतात ॲटिट्यूड असतो, सेलिब्रिटी आहे म्हणून ते आम्हाला भाव नाही देणार. पण तू 6 किलोमीटर प्रवास केला आणि मग मला फोन केला किंवा मला भेटली, तर तुझा मला भेटून काय अनुभव? मी मला बोलताच येत नाही आहे, म्हणजे मला विश्वास होत नाही की या माझ्याकडे आल्या. आणि मी एवढे याच्यामध्ये, म्हणजे मी माझं मत भाग्य समजते. माझ्या आयुष्यात खूप दुःख आहे, पण आईची सगळी स्टोरी बघितली तर माझं दुःख मला काहीच वाटत नाही, काहीच वाटत नाही. आणि खरंच मला अजूनही विश्वास बसत नाही की त्या माझ्या इथे आल्या. असाच आशीर्वाद मला द्या की मी तिला तुमच्या सगळ्यांच्या समोर आता चिमटा घेते की हो मी आले. ती खूप वेळा बोलली असं आणि खूप छान वाटलं. तिचं एक साडीचं छानसं दुकान आहे आणि एवढे सारे फॅन्स आले. तुम्ही बघा, हे बघा, ह्या मुली रडतायत अक्षरशः. म्हणजे मला बघून बघून ह्या मुली रडतायत. म्हणजे एवढं मला वाटतं ही पण एक UPSC MPSC ची तयारी करते,
ती पण रडते. मीन्स वेल एज्युकेटेड आर त्या सगळ्याजणी वेल एज्युकेटेड पर्सन्स आहेत यार. आणि तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये तृतीयपंथी समाज, किन्नर समाज किंवा युट्यूबर असलेल्या एक असा 25 वर्ष पुरुष म्हणून जगलेला आणि आता स्त्री म्हणून संसार करणारा व्यक्ती त्यांच्या मनामध्ये किती भाव, किती घर करून जातो हे त्यांनी सगळ्यांनी दाखवून दिले. खूप छान वाटलंय. सगळ्यांनी एकदा हाय करा सगळ्यांनी तिकडे. अजून कोणाला बोलायचंय? मला भेटून कसं वाटलं? आणि ह्या आमच्या शिवशाहीच्या मेंबर आहेत बरं का. म्हणजे मी ज्या ब्रँडमध्ये असते त्या शिवशाहीच्या मेंबर आहेत. आणि त्या म्हणून गडवाल पैठणी नावाची शिवशाहीची साडी घालून मला ब्रँडिंग करायला आलेलं. आणि शिवशाहीच्या सोबतचं आपलं नातं सर्वांना माहिती आहे. तर तुम्हाला कसं वाटलं? एकदम छान, खूप छान वाटलं भेटून. म्हणजे रडायला त्यांना पण येत आहे पण काय रडत नाही. खूप खूप छान वाटतंय. सगळे छान छान पैकी सर्वांनी. एक छोट्या मुलीचा बर्थडे पण होता याच्या मुलीचा म्हणून आम्ही सगळे छान आहोत. तुम्ही जर मला बोलायचं असतं की आईचं एक होतं नक्कीच मी येणार. मला सव्वापासून मेसेज आला माझी तेव्हापासून झोप उडाली की अगदी मी इथून जिथे आहे तिथून मी एक 10 मिनिटाच्या अंतरावर भावाकडे आली होती. आणि 10 मिनिटाच्या अंतरासाठी तिला काय बोलणार ना. तिला याच रस्त्याने मी रोज जाते म्हणून मी तिला येस सांगितलं. आणि आज फायनली मी तिच्याकडे आली. बरोबर जवळपास आम्ही 2 तासापासून गप्पा मारतोय म्हणजे पुढची मीटिंग पण विसरून गेले मी थोडीफार. पण एवढ्या सगळ्यांना छान वाटलंय. तुम्हाला कसं वाटतंय अजून? तुम्ही एकदम छान वाटतंय. माझ्या मुलीचाही बर्थडे सेलिब्रेट झाला सोबत इथे आईने केला सोबत. खूप बरं वाटलं मला. खूप म्हणजे खूप बरं वाटलं. माझी मुलगी आहे परीचा आज वाढदिवस होता. खूप छान आहे परी पण आणि खूप छान बोलते. मला म्हणजे मी एकटीच आहे पण आज मी असं बोलणार नाही की मी एकटी आई. मला हा सगळा परिवार भेटलेला आहे. खूप जण असं बोलतात त्यामुळे मला अजून छान वाटतं. म्हणजे ऍज ए मला असं अन्याय अत्याचार निर्मूलन समितीची मी महिला प्रदेश संघटक आहे. बघा आमची संघटना किती महिला मग यांचं कोणाचंही काही असलं की त्या मला सांगू शकतात. एवढा हक्काचं नातं तयार झालंय या युट्यूबमुळे. बऱ्याच जणी मला युट्यूबवाली म्हणून पण ओळखतात पण शिवलक्ष्मी हे नाव त्यांना पटकन आठवत नाही. तर मी नेहमी सांगते तुम्ही मला युट्यूबवाली म्हणा, शिवलक्ष्मी म्हणा, लक्ष्मी म्हणा किंवा त्या व्हिडिओवाल्या ताई म्हणा तरी पण मी तुमचीच आहे आणि फक्त तुमचीच राहणार. छोटंसं छान असं दुकान आहे तिचं साडीचं, तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि नंतर आपण जाणार आहोत उल्हासनगर मार्केटमध्ये. आज एका दुकानावर आपल्याला बोलवलेलं आहे प्रमोशनला. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी तुम्हाला दाखवते तिथं साडी करतो.